स्वागत है आपका यश न्यूज कर्नाटक एक्सप्रेस में। मैं आपके साथ सुफियान। विजयपुर का नमा शुभम वाडेकर मत गणेश वाडेकर और नेतृत्व इवत्तु ऐतिहासिक छत्रपति शिवाजी महाराज जन्म दिनोत्सव अंगवागी जो भाग्यनगर के हैदराबाद निजाम के अब्बू हैदराबाद के हरामखोर ओएसी देवर्षी का बड़े अब्बू विधायक दक्षिण भारत के हमारा हिंदू टाइगर राजा सिंह जी मंच पर उपस्थित जो सभी विजयपुर के हिंदू नेताओं विजयपुर और कर्नाटक महाराष्ट्र कोने कोने से आए हुए हिंदू जो कार्यकर्ता है वो सबको मैं विजयपुर के आदिल शाह के बाप वो निजाम का बाप है मैं आदिल का बाप हूं छत्रपति शिवाजी महाराज हुटदे इद्रे महाराणा प्रताप हुटदे इद्रे राजमाता अहिल्याबाई होळकर हुटदे इद्रे वीरराणी कित्तूर चेन्नम्म अस्तली रायण्ण बाबा साहेब अंबेडकर अवरंत पुण्यात्म हुटदे इद्रे भारत भारत आगिरलिल्ल नमने विधानसभेयल्लि हेळिदे बाबा साहेब अंबेडकर हतोबर पार्टीशन आफ् दि पाकिस्तान विचार भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर सिद्धरामय्यनवरु नन मुंदे कूतिद्रु बाबा साहेब अंबेडकर हिंदुस्तान ओडिबेड्रि विभजने माड़बैड्री माड़ोद्र हिंदुस्तान में जो सुअर है सबको पाकिस्तान को भेज दो जो पाकिस्तान में शेर है वो हिंदुस्तान में लेके आओ भारत दौड़ तपु माड़ी गमनते नम देश नम देश तरह नीर कुड़ीतर गाड़ी सेवने हराम कोर्रु तायगंड्रु नम्मक हरामिगलु पाकिस्तान पर इवत्ते ननगेनु लीगली वाला शब्द विधानसभा के होगा मैं बोला विधानसभा में राजा सिंह जी हमारा विधानसभा अध्यक्ष मुस्लिम है लेकिन देशभक्त है। मैंने बोला मुगल से टिप्पू सुल्तान खादर तक मैं भाषण करूंगा। वो बोला नहीं नहीं टिप्पू सुल्तान तक उतना ही पता है। विधानसभा
ಯಾರು ನೀವು ರಾಜ್ಯಸಭಾ ಗೆದ್ರೆ ಮಕ್ಕಳೇ ನೀವು ರಾಜ್ಯಸಭಾ ಗೆದ್ರೆ ನೀವು ಜೈಕರ ಹಾಕೋರ ಬಿಟ್ಟು ಮಕ್ಕ ಪಾಕಿಸ್ತಾನ ಪಾಕಿಸ್ತಾನದಾಗ ಕಿಲ್ಲ ಕುಳಿ ಲೋನನ ಮಕ್ಕಳೇ 300 ರೂಪಾಯಿ ಲೀಟರ್ ಆಗೈತೆ ಆರಾಮ ಕೊರ दूध तो नहीं मिलता है क्योंकि वो गाय भी नहीं भैंस भी नहीं कहती है ना तरह वो गधा भी गायब हो गया कुछ भी नहीं मिलता उधर इसकी माँ का क्या करने का हिंदुस्तान के खाते पीते श्वास लेते हैं पाकिस्तान में क्या ना असेंबली पाप खाद यत्नावर पाकिस्तान पर्व यहा शब्द बेकार शब्द यूज मतलब विधानसभा हुट्टद मैं शब्द यूज आगे अद्ला यूज मैं ಮೆಚ್ಚಬೇಕಲ್ಲ ಪಾಪ ಕದರವ್ರನ್ನ ನಮ್ಮವನೊಬ್ಬ ಎತ್ತಿರ್ತ ಹಿಂದೂ ಏ ಹಿಂಗ್ ಮಾತಾಡ್ತಾರೆ ಬಸವಣ್ಣ ಏ ಚುಪೇಟ ಈಗ ಹಿಂದೂ ಏಕೆ ಕಾಟ್ಲಿ ಏಕೆ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಜಯಂತಿ ಮಾಡಿದ್ರು ವಿಜಾಪುರನ ಇಲ್ಲೊಂದು ದೊಡ್ಡದ ನಂದೊಂದು ಫೋಟೋ ಇತ್ತು ಇದು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಅದನ್ನ ಹಿಂಗ್ ಬ್ಲೇಡ್ ಹೊಡೆದಿರ್ತಾರೆ ಚಿನ್ನಾಳಕ್ಕೆ ಫ್ಲೆಕ್ಸ್ ಬಾಯ್ ಕ್ಯಾ ಕರ್ತಾರೆ ಚಿನ್ನಾಳಕ್ಕೆ ಮ್ಯೂಸಿಕ್ ಕ್ಯಾ ಕರ್ನೆ ವಾಲೆ ನಾಯಿ ತೋ ಜೀತ್ ಕಾಯಾ ಹೂ ಸಿರ್ಫ್ ಹಿಂದೂ ಹೋಟಲ್ ಕೆ ಉಪರಿ ಜೀತ್ ಕಾಯಾ ಹೂ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ನೇ ಬೋಲಾ ಮಂಗಳೂರು ಮೇ ಬಿಜಾಪುರ ಕಾ ಏಕ್ ವಿಧಾಯಕ ನೇ ಬೋಲ್ತಾ ಹೈ बुरका दाढ़ी वाला मेरा वापिस को मत आना वो जमीर अहमद विधानसभा में मुझे पूछा मुझे क्यों पैसा नहीं दिया भाई बीजापुर में आपका लौंडा 120,000 है नहीं आप पैसा हमारा बुरका वाले को आने के लिए मना किया अरे जमीर माइनॉरिटी बोले तो सिर्फ मुसलमान नहीं है जैन भी माइनॉरिटी है सिख भी माइनॉरिटी है क्रिश्चियन भी माइनॉरिटी है नहीं नहीं भटिल साहब हम 10 करोड़ देंगे आपको 10 करोड़ देंगे हम भी किसी से नहीं मांगते बीजापुर के हिंदुओं ने राजा सिंह साहब इधर हमारा कर्नाटक में 2-3 हरामी है हमारे पार्टी में है मुझे हराने के लिए पैसा भेज दिया आपको हराने के लिए एक एक वोट को 10,000 दिया होगा ओएसी कुत्ता ने कुत्ता मत बोलना चोर बोलना कुत्ता कुत्ता बहुत ईमानदार प्राणी है हमको कुत्ता देश में अभी पुलिस के पास कौन कौन रहता है कुत्ता बुधों का कुत्ता भी चला गया अभी देश रक्षा मैंने कल बोला हम एक डीएसपी को 1-2-3 पुलिस को सस्पेंड करेंगे वो मिनिस्टर बोला मैंने बोल पूछा पुलिस क्या किया उनको विधानसभा में पास क्यों दे आपने आपने वो मिनिस्टर है आप चीफ मिनिस्टर ऑफ कर्नाटक है आपने परमिशन देते हैं पुलिस को फ्री हैंड नहीं देते उसको सस्पेंड किया तो नहीं चलेगा तुम दोनों इस्तीफा दो होम मिनिस्टर भी इस्तीफा दो तुम्हारी ताकत नहीं है तो सिद्धरामय्या तुम भी घर को जाओ आज हमारा पुलिस ने जो आज पकड़ा हुआ है जो पाकिस्तान के सपोर्ट में जो ये किया था उसको आज मैं धन्यवाद देता हूं कर्नाटक पुलिस को नम पार्टी ने तो कर्नाटक रखा हमारा पार्टी भी कर्नाटक में भी था हमारा गृह मंत्री ऐसा था हम कठिन क्रमात कई को कुछ भी नहीं किया हमारे मुख्यमंत्री भी ऐसे हम
घड़ी से घड़ी करवा क्या थे, जमीन को रात में पैसा देते थे, सुबह में बीजेपी का बोलो भारत माता की जय। इसलिए हमने हार गए कर्नाटक में। अगर मेरा हाथ में होम मिनिस्टर है तो एक एक वो घर को घुस के एनकाउंटर करके एक भी पाकिस्तान नहीं, घर से बाहर आने तक भारत माता की जय, भारत माता की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय बोलने का एक मैं करता था। क्या करने का, दक्षिण भारत में मुझे हमारा पार्टी दिल्ली मुझे बुलाए, एक वरिष्ठ नेता हमारे देश के मुझे बोला, देखो यत्नाल जी दक्षिण भारत में हिंदू दो टाइगर है, वो हैदराबाद में राजा सिंह है, कर्नाटक में तुम हो। मैंने उनको बोला ये बोलते हैं कई हराम को और करप को अपने बना के हमारा दोनों के हाथ में दक्षिण भारत दो, पूरे दक्षिण भारत भारतीय जनता पार्टी का कमल खिलाएंगे। यत्नाल को आज हम पार्टी से निकालेंगे, शीघ्रदल यत्नाल उच्चाटने खचित ये उच्चाटन मकड़े बिजापुर को ಹೇಳ್ತಿದ್ರಲ್ಲ ನನ್ನೇನು ಉಚ್ಚಾಟನೆ ಮಾಡ್ತಾರೋ ಮಕ್ಕಳು, ನೀವೇ ಎಲ್ಲ ಉಚ್ಚಾಟನೆ ಆಗ ಹೋಗ್ಲಾಕತ್ತೀವಿ. ಬಂಧುಗಳೇ, ಇವತ್ತು ವಿಜಯಪುರ ಯಾಕೆ ಶಾಂತ ಐತಿ, ಯಾವ್ದ್ರ ಒಂದ್ರೆ ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಂ ಗದ್ದಲ ಅದಾವ, ಒಂದರೆ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ದಾಗ ಯಾರಿಗಾರ ದಬ್ಬಾಳಿಕೆ ಆಗ್ತದ, ಈಗ ನಾವು ಅಪೋಸಿಷನ್ ದಾಗ ಇದ್ರು ಏನೋ ಯಾಕೆ ಶಾಂತ ಐತಿ ಬಿಜಾಪುರ, ಮ್ಯಾಂಗನೂರಿಗೆ ಗುರ್ತೈತೆ ಅವ್ರು ಎತ್ತಂಗಳ. ನಾ ಹೇಳ್ದೆ ಪರ್ಮಿಷನ್ ರಾಜಾ ಸಿಂಗ್ ಅವ್ರು ಕೊಡುದಿಲ್ಲ, ಅದು ಹೆಂಗ್ ತರ್ಬೇಕು ನಂಗೆ ಗೊತ್ತೈತಂತ. ಪಾಪಿದ್ರೆ ಪೊಲೀಸಿಂದ ಏನು ತಪ್ಪಿಲ್ಲ, ಇಲ್ಲೊಂದಿಟ್ಟು ಅದೋ ಬಿಜಾಪುರನಾಗ. ಇವತ್ತು ಪರ್ಮಿಷನ್ ಕೊಡಿಸ್ಬಾರ್ದು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾರ, ಒಳಗೆ ಏನೇನೋ ಇವತ್ತು ಸ್ವಲ್ಪ ದಾಂಧಲಿ ಮಾಡಿಸ್ಬೇಕು, ನಮ್ಮವರೇ ಹರಾಮಕೋರು ಅದಾರ ಒಂದ್ರೆ ಅದು ಪ್ರಯತ್ನ. ಅದು ಪೊಲೀಸರು ಟೈಟ್ ಸೆಕ್ಯೂರಿಟಿ ಐತಿ, ಅವ್ರಿಗೂ ದೇಶಾಭಿಮಾನ ಐತಿ. ಅವೇನು ಹೇಳದಲ್ಲ ಓಎಸಿ ತಮ್ಮ, 15 ನಿಮಿಷ ಪೊಲೀಸ್ ಅವರು ಮಿಲ್ಟ್ರಿಕೋ ಬಾರ್ ರೆಕೆ ತೋ ಹಮ್ ಪೂರೇ ಹಿಂದೂ ಅಂತ ಕತ್ಲೆ ಹಮ್ ಕರೆಂಗೆ ಚನಾಲ್ಕೆ ಹಮಾರ ಘರ ಮೇ ಕ್ಯಾ ಹತಾರೆ ಹಮಾರ ಕ್ಯಾ ಕಾಂದಾ ಕಾಟ್ನೆ ಕಿಲೆ ಆಯ್ತಾ, ತುಮ ಮಟನ್ ಕರೆ ತೋ ಹಮ್ ಕೀಮಾ ಕರೆಂಗೆ ತುಮಕೋ. ಐಸಾ ಐಸಾ ಓ ಬೌ ಈಕಿ ಒಬ್ಬ ರಾಜಾ ಸಿಂಗ್ರೆ ಹೈದರಾಬಾದ್ ನಾಗ ಅಳಗಾಡ್ಸ್ತಾರ, ಹೈದರಾಬಾದ್ ನಾಗ ಆರ್ಚ್ಪುರದ ಟಿ ಜಿ ಇಲ್ಲ ಹೆಂಗದ ನೋಡಿದ್ರಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಅಂತ. ಅದರಲ್ಲಿ ಇವತ್ತು ರಾಜಾ ಸಿಂಗ್ರು ಬಿಜಾಪುರಕ್ಕೆ ಬಂದರು, ಅವ್ರು ಬರಬಾರ್ದು ಅಂತೇಳಿ ಭಾಳಷ್ಟು ಪ್ರಯತ್ನಗಳದು. ಮೊನ್ನೆ ನೋಡ್ರಿ ಅಲ್ಲಿ ಖರ್ಗೆ ಅವರು ನಮ್ಮ ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಖರ್ಗೆ ಸಾಹೇಬ್ರು ಯಾರು ಸದಾ ಸಂಭಾಜಿ ಮನುಷ್ಯರು ಏನು ಭಾರತದ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ನಮ್ಮ ಏನು ಹೆಸರು ಚಕ್ರವರ್ತಿ ಸಿಂಗ್ ಸಂಭಾಜಿ ಮನುಷ್ಯ ಏನು ಮಾತಾಡೋದಿಲ್ಲ ಯಾರಿಗೂ ಚನಾಲ್ಕೆ ಅವ್ರು ಬಂದ್ ಮಾಡಿಸ್ಬಿಟ್ರು ಹೈಕೋರ್ಟ್ ಮಾಡಿರತ್ತ. ಏನಪ್ಪಾ ನಾವು ಹಿಂದೂಗಳ ಪರವಾಗಿ ಮಾತಾಡ್ಬಾರ್ದ, ನಾವು ಹಿಂದೂಗಳ ಪರವಾಗಿ ನೋಡ್ರಿ ಇವತ್ತು ಬಾಂಬ್ ಸ್ಫೋಟ ಆಗ್ತದೆ, ಇವತ್ ನೋಡ್ರಿ ಯಾರು ಬಾಂಬ್ ಸ್ಫೋಟ ಮಾಡೋರು ಯಾರು, ನಾವು ಹಿಂದೂಗಳು ಮಾಡ್ತೇವೆ ಎಲ್ಲ. ಒಂದ್ ಕಡೆ ಹಿಂದೂಗಳು ಮಸೀದಿ ಮೇಲೆ ನಾವು ಕಲ್ಲು ಬಿತ್ತೀವಿ, ಮತ್ತೆ ನೀವಿಂದ ತಿಂಡಿ ಏನಪ್ಪ ಮಕ್ಕಳೇ ನಿಮಗೆ ನಿಮಗೆಲ್ಲ ನಡೀದಲ್ಲ ಆಗುದಿಲ್ಲ ನಮ್ ದೊಡ ಇರುದಾಗುದಲ್ಲ ಹೋಗ್ಲೋ ಮಕ್ಕಳೇ ಅಲ್ಲಿ ಪಾಕಿಸ್ತಾನ ತಿಂಡಿ. ಈ ದೇಶದಾಗಿದ್ದು ನಮ್ಮಲ್ಲಿ ನೋಡ್ರಿ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನಂತ ಅವರ ಜಗದ್ಗುರು ಇದ್ದಾಗ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ 10,000 ಕೋಟಿ ಕೊಡ್ತೇನೆ ಅಂದ್ರೆ ಯಾರಪ್ಪ
ನಾ ಮನೆ ಹೇಳಿದೆ ಗುಡಿ ಗುಂಡಾರದ ಯಾಕೆ ನಿಮಗೆ ನಿಮಗೆ ಸಂಬಂಧ ನಾವು ಭಕ್ತರದಿವಿ ನಾವು ನಮ್ಮ ದೇವರಿಗೆ ಕೊಡ್ತೀವಿ ನಮ್ಮ ದೇವರಿಗೆ ಎದಕ್ಕೆ ಕೊಡ್ತೀವಿ ನಮ್ಮ ದೇವಸ್ಥಾನಗಳು ಉದ್ದಾರ ಆಗಲಿ ನಮ್ಮ ಬಡ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಅನ್ನ ಸಿಗಲಿ ಅನ್ನ ನೋಡ್ರಿ ಜಗತ್ತಿನಾಗ ಯಾವಾದರೂ ಹಿಂದೂ ಮಂದಿರನಾಗ ಅನ್ನ ದಾಸೋಹ ಬಿಟ್ರೆ ಎಲ್ಲ ಮಸೂದಿಗೆ ಎಲ್ಲ ಅನ್ನ ದಾಸೋಹ ನೋಡ್ರಿ ಏನ್ರಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಸಮಾಜಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಜನ ಇವತ್ತು ನೂರಾರು ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಬರ್ತದೆ ನಮ್ಮ ಗುಡಿಗಳು ನಮ್ಮನೆ ಹೇಳೇನು ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವರಿಗೆ ನೀವು ಮಸೀದಿ ಮೇಲೆ ಕಾನೂನು ಇಲ್ಲ ನಮ್ಮ ಹಿಂದೂ ದೇವಸ್ಥಾನಗಳದ್ದು ರೊಕ್ಕ ತಗೊಂಡು ಇವರು ಒಕ್ಕ ಪುಕ್ಕ ಕಂಪೌಂಡ್ ಕಟ್ಟಲಕ್ಕೆ ಕೊಡೋರು ಒಕ್ಕಪ್ಪನ ಆಸ್ತಿ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡೋರು ನಮ್ಮ ದೇಶನಾಗ 15 ಲಕ್ಷ ಎಕರೆ ಒಕ್ಕಪ್ಪ ಅವ ಇದ್ದಲ್ಲ ಅವನು ಮಾಡೋದು ಜವಾಹರಲಾಲ್ ನೆಹರು ಅದಕ್ಕೆ ಇದೇ ಹೆಂಗ್ ಮಾಡ್ಯಾರ ಅಂದ್ರೆ ಅದು ವಕಫ್ ಕಾಯಕ್ಟು ನಿಮ್ಗೆ ಎಲ್ಲ ಆಸ್ತಿ ಬಡದಾಳಕತ್ತೀನಿ ಈಗ ನಾನು ಕಂಟಿನ್ಯೂ ನಾವು ಅದನ್ನ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ತನೂ ಬಡದಾಳಕತ್ತೀವಿ 15 ಲಕ್ಷ ಎಕರ್ ನಮ್ಮ ದೇಶನಾಗ ನಮ್ದು ನಂಬರ್ ಒನ್ ಇಂಡಿಯನ್ ಮಿಲಿಟರಿ ಕೈಗೈತಿ 18 ಲಕ್ಷ ಯಾವುದೇ ಹೊಸ ಸುದ್ದಿಯನ್ನ ನೋಡಲು ನಮ್ಮ ಎಸ್ ನ್ಯೂಸ್ ಕರ್ನಾಟಕ ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಸ್ ನ ನೋಡ್ತಾ ಇರಿ ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಚಾನೆಲ್ ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ ಬಾಜು ಇರುವ ಬೆಲ್ ಐಕಾನ್ ಅನ್ನ ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡಿ ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಚಾನೆಲ್ ನ ಲೈಕ್ ಮಾಡಿ ಶೇರ್ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ನಡೆ ಸತ್ಯದ ಕಡೆ